नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, कशा आहात मंडळी? मी सचिन वारुडकर, सर्वांचं अनअकॅडमी या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. जो भरा नाही भागो से बहती, जिसमें रसधार नहीं, हृदय नहीं पत्थर है, जिसमें पढ़ाई के लिए प्यार नहीं. यासाठी हृदय नाही पत्थर है कारण मंडळी, एवढ्या मोठ्या परीक्षा तुमच्या समोर आहेत, तुमचं क्वालिफिकेशन त्या लेवलचं आहे, येणाऱ्या एग्झाम तुम्ही निश्चितच छान अभ्यास करून द्या आणि बढियापैकी आयुष्याचा 58-60 वर्षापर्यंत गव्हर्मेंट जॉब निवांत छान देशाची समाजाची सेवा करा. ओके, म्हणून म्हटलं, हृदय नाही पत्थर है पढ़ाई के लिए. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, दोन दोन तीन तीन सेकंदात उत्तर द्यायची आहे. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? पटकन व्हेरी गुड, कार्बन डाय ऑक्साईड. मग मनुष्याला जिवंत राहताना सर्वात महत्वपूर्ण वायू कोणता असतो? ऑक्सिजन. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाड जे आहेत ते कोणता वायू उत्सर्जित करतात, म्हणजे बाहेर टाकतात? पटापट कमेंट बॉक्स. व्हेरी गुड, कार्बन डाय सॉरी ऑक्सिजन. आणि कोणता वायू प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाड स्वतः आत्मसात करतात? परफेक्ट, कार्बन डाय ऑक्साईड. सर, याचं तर काहीच नाही सांगून राहिले तुम्ही, त्याचं कामच नाही ना जे आपण विचारतोय त्याच्यात, बरोबर. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? यातले डॉक्टर भाऊ दाजी लाड त्या ठिकाणी होते. मग भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाज. पंजाबराव जी देशमुख, डॉक्टर साहेब. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी? यस, डॉक्टर बाबासाहेब जी आंबेडकर. व्हेरी गुड, मग ह्या काही क्रांत्या कृंत्या आहेत ज्या आपण काल बघितल्या, त्याचीच एक फास्ट मध्ये रिव्हिजन आहे मंडळी. हा काल परवा पर्यंत जेवढे काही प्रश्न बघितले त्याची एक रिव्हिजन आहे, म्हणजे हे प्रश्न मी मग परत तुमच्या समोर आणणार नाही. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन, नील क्रांती मत्स्य उत्पादन, पित्त क्रांती तेलबिया, सुवर्ण क्रांती फळ, सुवर्ण तंतू ताग, कृषी क्रांती पेट्रोलियम क्षेत्र, करडी क्रांती खतपाणी, धवल क्रांती दुग्ध उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी, चंदेरी क्रांती अंड्यांशी रिलेटेड आहे, दुसरी चंदेरी पण तंतू कापूस. तंतू म्हटलं की कापूस आणि ताग आहे, बघा वरती सुवर्ण तंतू म्हटलं तर ताग आणि चंदेरी तंतू म्हटलं तर कापूस, बरोबर आहे का? मग अमृत क्रांती नद्याजवळ, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. लाल क्रांती टोमॅटो किंवा मांस, तपकिरी क्रांती कोको, गोल क्रांती बटाटे, नारंगी युक्रेनमधील एक क्रांती आहे, आणि इंद्रधनुष्य क्रांती शेतीचा सर्वांगीण विकास. करेक्ट, क्या बात है. स्वागत 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 सर्वांचं. मानवी किडनी स्टोन मध्ये आढळणार एक महत्त्वाचा रासायनिक संयोग कोणता आहे? कॅल्शियम ऑक्सॅलेट. जागतिक साक्षरता दिन
कोणता दिवस साजरा केला जातो? आठ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा होतो. आणि शिक्षक दिन कोणता आहे? शिक्षक दिन, भारतीय शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी यांचा जन्म दिन. पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या थरावर हवामानाची बहुतांश घडामोडी होतात? जवळजवळ हाच प्रश्न बहुतांशच्या जागी 70% घडामोडी, असा आता कालपरवा राज्यसेवेला विचारला. ट्रोपोस्पियर, बरोबर का? मग ओझोन हा वायू कोणत्या थरात सापडतो वातावरणात? ओझोन हा वायू वातावरणातल्या कोणत्या थरात? स्ट्रॅटोस्फियर. परफेक्ट. कामाख्या मंदिर कोणत्या राज्यात आहे? आसाम. भारताच्या राष्ट्रपती साहेबांची निवड कोण करतं? भारताच्या परफेक्ट निर्वाचन गण. 2000 साली कोणती राज्य तीन नवीन राज्यांची निर्मिती झाली? बघा, छत्तीसगड फिक्स मध्ये आहे मध्य प्रदेश मधून, म्हणजे हे दोन ऑप्शन, हा एक ऑप्शन गेला. उत्तराखंड पण आहे, म्हणजे गारो आणि म्युझियम हा गेला बाबा. म्युझियम आहे का? मिझोराम आहे. आणि झारखंड आहेच आहे बिहार मधून, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन क्लिअर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2000 साली मध्य प्रदेशमधून छत्तीसगड आहे, बिहारमधून झारखंड आहे आणि उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड आहे. ओके, हे शॉर्टमध्ये लिहिलं मी, ठीक आहे. 2000 ला, यानंतर 2014 ला आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा एक वेगळं राज्य निर्माण झालं. तर 2019 ला जम्मू काश्मीर या राज्याचा दर्जाच संपुष्टात आला, जो त्याला स्पेशल 370 कलमने दिला होता. आणि त्याचे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, जम्मू काश्मीर आणि लेह लडाख. परफेक्ट. त्यातही खासियत, लेह लडाख मध्ये दोनच जिल्हे आहेत, लेह लडाख है ना आणि जम्मू काश्मीर. करेक्ट आहे, राहील एवढं लक्षात. मग समित्या म्हटलं त्यातल्या त्यात पंचायत राजशी रिलेटेड, तर काल परवा बरेच प्रश्न पेपर झाला टॅक्स असिस्टंट मेन्सचा, ग्रुप सीचे मेन्सचे, त्याच्यात हुबेहूब प्रश्न आहे. सॉरी, पंचायत राजशी संबंधित नाही म्हटलंय. बघा, बलवंतराय मेहता 1957, अशोक मेहता 1977, म्हणून ही आहे. अशोक मेहता आहे, बलवंतराय मेहता आहे, पी बी पाटील आणि वसंतरावजी नाईक हे पंचायत राजच्याच आहेत पण महाराष्ट्र शासनाचे आहेत. त्यामुळे राजमन्नार आणि शिवरामन हे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सच्या समित्या आहे, म्हणून आपलं आन्सर हे तिघं नाही. करेक्ट.
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो? परफेक्ट, राष्ट्रीय महामार्ग नंबर 50 या ठिकाणी संशोधन केंद्र ची अयोग्य जोडी कोणती आहे? बोला तर योग्य एकच दिसत आहे, ऍक्च्युली अयोगाला योग्यच म्हणायचं असेल, है ना? वेंगुर्ल्याला काजू आहे. संत गाडगे महाराज यांचं जन्मस्थान आणि समाधिस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. धुळे न वाचता हे नंदुरबार वाचावं. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेली नर्मदा नदीने किती सीमा आहे? चला 5 5 सेकंदात एक एक प्रश्न समोर सरकव, म्हणजे 30 मिनिटात किमान तुमचे कालपर्वाचे रिव्हिजनला जवळपास 150 200 प्रश्न तरी होतील. 30 ते 40 मिनिट. तळी आहेत, जिल्हे आहे, नळगंगा, बुलढाणा, भातसा, ठाणे. नळगंगा बुलढाणा म्हणजे डीला 2 1 काच ऑप्शनमध्ये आहे. आलं का उत्तर? भंडारदरा नगर प्रवरा नदीवरचं, आंध्रलोक पुणे. करेक्ट आहे. दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती? सांगा पटकनी. 11 कोटी 23 लाख. बघा मंडळी, मग अनअकॅडमीचं एक नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे, अनअकॅडमी लाईट म्हणून. याच्यामध्ये 26 फुल लेंथ टेस्ट आहेत, सेक्शनल टेस्ट आहेत, PYQ ची टेस्ट सिरीज आहे, चॅप्टर वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला आपला जो हक्काचा कोड आहे SW LIVE हा कोड यूज करून फक्त 179 वरही जवळजवळ 20% ऑफची पण ऑफर सुरू आहे, है ना? तर नक्कीच तुम्ही प्रत्येकाने, जे जे विद्यार्थी हे लेक्चर बघत आहे, मंडळी 180 रुपये आणि 20% ऑफ म्हटलं तर अजून 36 मायनस. 6 महिन्याचा टेस्ट सिरीज 1 रुपयापेक्षा कमी दिवस पर डे नाही का, निश्चितच तुम्ही केलं पाहिजे. यासाठी काय करायचं आहे, जे विद्यार्थी अनअकॅडमीवर नाहीत, अनअकॅडमीची ॲप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शनमध्ये जा आणि लाईट सबस्क्रिप्शन सिलेक्ट करून हे करा. 2 दिवसाची ऑफर आहे, म्हणजे 31 तारखेपर्यंत 20% ऑफचा ऑफर चालू आहे. बघा त्याच्यात तुम्ही, तुम्हाला बघा 29 आणि 29 30 31 आज उद्या परवा, तर निश्चितच तुमचा 20% ऑफ ऑफर. ज्यांना अनअकॅडमीमध्ये ॲडमिशन करायची आहे त्यांच्यासाठीही 20% ऑफची ऑफर आहे. सो निश्चितच 20% ऑफ घ्या MPSC च्या सबस्क्रिप्शनवर. आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलेलं कधीही बेटर राहतं मंडळी, कारण बघा आयकॉनिक, 2 मिनिट घेतो परत आपण क्वेश्चन सुरू करू. आयकॉनिक सबस्क्रिप्शनचा सगळ्यात मोठा फायदा काय, की तुम्हाला छापील पुस्तकं मिळतात. मग कोणती परीक्षा करायची असेल क्रॅक, तर तुम्हाला एक कोणाचं तरी गायडन्स लागतं, पर्सनल गायडन्स. तर मग तो अतिशय तज्ज्ञ असं मेंटॉर, आम्ही तर शिक्षक आहे, है ना, आमचं तर गायडन्स राहिलंच, पण मेंटॉर सुद्धा दिला जाईल पर्सनल, तर तो पण मिळतो.
आणि रेज हँडद्वारे लाईव्ह क्लास, म्हणजे आता तुम्ही जसं या यूट्यूबच्या क्लासला कमेंट बॉक्समध्ये बोलता, तर तिथं ॲक्च्युअल तुम्हाला ऑफलाईनला क्लासला जसं बोलतो आपण तसं बोलता येतं. तर त्याच्यामुळे घेताना आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्या. 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यावं या मताचा मी आहे. 2 वर्ष म्हणजे 24 महिन्यात क्लास तुमच्या खिशात. आता राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नने क्लास असेल का, तर 100% राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नने सुद्धा आपला क्लास असेल. कोणती पुस्तकं मिळतील मग, नाही का? आयकॉनिक सबस्क्रिप्शनसोबत सर्वाधिक गाजलेली 16 पुस्तकं आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रातली. मग ती कोणती आहेत, हे आहेत बघा बरं. इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, संगणक माहिती तंत्रज्ञान, सीसॅट, फॉरेन्सिक सायन्स, इंग्लिश व्याकरण, पर्यावरण परिस्थितिकी, मराठी व्याकरण, आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, सायन्स, भूगोल, पर्यावरण, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतीय संविधान आणि राजकारण, पंचायत राज आणि PSI कायदा. परफेक्ट. जर तुम्ही प्लस घेताय किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेताय, तर आमचे परम मित्र अभिजित राठोड सर यांचं तुम्हाला त्यांनी मेहनत करून काढलेलं टू द पॉईंट हे मॅगझिनसुद्धा मिळतं, जे प्लसमध्ये येतात. किंवा म्हणजे परिपूर्ण स्टडी पॅकेज आहे मंडळी तुमच्याजवळ इथं अन अकॅडमीवर. एकदा आलं डेली क्लास आहे, कितीतरी एज्युकेटरचे क्लास पाहू शकता, एका एका विषयाला कितीतरी शिक्षक आहे, सोबतच झालेले पण लेक्चर बघू शकता. एखादा क्लास मिस झाला तर तुम्हाला त्याच्यात टेन्शन घ्यायची गरज नाही, ते कुठं ना कुठं सापडतात. असं चाला, बॅक टू द पॉईंट. याला फक्त हा जिल्हा धरावा, लावा जुळ्या, द्या कमेंट बॉक्समध्ये. चला, एक वाला जो इथं दिसतोय दॅट इज नाशिक, है ना जिल्हा. हा जळगाव, हा नागपूर आणि हा सिंधुदुर्ग. सो 4 साठी सिंधुदुर्ग म्हणजेच आंबा, म्हणजे C साठी 4 नंबर. बघा बरं, C साठी 4 एकाच ऑप्शनला आहे. मग संत्रीसाठी 3 नंबर नागपूर आहे का, तिथंच बघा, नाही तर अजून घोड व्हायचा. यस, बहुत बढिया. ए केळीसाठी 2 नंबर जळगाव आणि द्राक्षांसाठी नाशिक. परफेक्ट आहे, काही बाकी चेक करायची गरज नाही, एवढा वेळही नसतो, लावायचंही नाही. भारतातली 12 ज्योतिर्लिंग आहे, महाराष्ट्रात त्यातली किती? मध्य प्रदेशमध्ये किती? 2. गुजरातमध्ये किती? 1. आंध्र प्रदेशमध्ये किती? 1. तामिळनाडूमध्ये किती? 1. उत्तर प्रदेशमध्ये किती? 1. झाले ना 5, 6, 7, 7 आणि 4, 11 आणि 1 उत्तराखंडमध्ये. जय हो. महाराष्ट्रातले 5 कोणकोणते 1 मिनिटात सांगतो. नाशिक इथलं त्र्यंबकेश्वर, औरंगाबाद इथलं घृष्णेश्वर, बीड इथलं परळी वैजनाथ, हिंगोली इथलं औंढा नागनाथ आणि पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर. बरोबर आहे का? परत, नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातलं छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातलं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातलं परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर. परफेक्ट का? कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे सांगा. प्रमुख जलविभाजक म्हणजे तिथून पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्या वाहतात त्या पर्वतावर.
असा एकच आहे सह्याद्री, बरोबर आहे की नाही? म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व उतारावर पूर्व वाहिनी नद्या, मग ती वरची आपली गोदावरी असेल नाशिक जिल्ह्यातली, भीमा असेल पुणे जिल्ह्यातून उगम पावणारी, कृष्णा असेल सातारा जिल्ह्यातून उगम पावणारी, म्हणजे पूर्व वाहिनी. पश्चिम वाहिनी नद्या म्हटलं तर असंख्य आहेत, दमनगंगा पासून तेरेखोलपर्यंत, दमनगंगा, वैतरणा, तानसा, भातसा, सूर्या, वैतरणा, कुंडलिका, अंबा, भोगावती, तुळशी, सरस्वती, वशिष्ठी, शास्त्री, काजवी, काजळी, देवगड, आणि तुमची ही आपली शेवटची कोणती, तेरेखोल. अशा जवळजवळ 17-18 नद्या आहेत, ज्या पश्चिम वाहिनी आहे याच्यापेक्षाही आहेत, काही काळजी नका करू. कुंडलिका पण आहे, अंबा पण आहे, ठाणे जिल्ह्यातली, रायगड जिल्ह्यातली. कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगलं आणि प्राणी आहे? विदर्भ. मग एक सरप्राईज तुमच्यासाठी, प्रत्येक लेक्चरमध्ये आपल्या असतं भारताची काही विस्तृत माहिती. यह है हमारा प्यारा भारत. भारताचं एकूण क्षेत्रफळ कालच बघितलं आपण, ही ट्रिक है ना, 32 लक्षात ठेवा, 32 दुनी 64 लक्षात ठेवा. 8 काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, 9 कटक मंडळ आहे, 32 87 2 63. पृथ्वीच्या एकूणपैकी 0.57 आणि जगाच्या, जग म्हणजे जेवढं माती आहे, 2.4% भूभाग भारताकडे आहे. क्लिअर? वा वा लय भारी. पुढे भारताचा विस्तार. अक्षरोत्तीय विस्तार 8 डिग्री ते 37 डिग्री, रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री ते 97 डिग्री, पूर्व पश्चिम लांबी 29 ते 33 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी 3,02,014, 1, 2, 3, 4. मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे या ठिकाणी, तामिळनाडू राज्यातला, बघा या ठिकाणी तामिळनाडू राज्याला, ते म्हणजे कोणता आहे, कन्याकुमारी, बरोबर. आणि भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक या ठिकाणी अंदमान निकोबार, तसं बघितलं तर कन्याकुमारीवर ते अंदमान निकोबार खाली इंदिरा पॉइंट. क्लिअर का मंडळी, ही माहिती लक्षात ठेवा बरोबर. कुणाला स्क्रीनशॉट लागत असेल तर काढू शकता. परफेक्ट. हे बघा या ठिकाणी इंदिरा पॉइंट, इथं चला उत्तर टोक इंदिरा कोल. आता काळा वाटलं तर स्क्रीनशॉट. ओके जी, चलो आले बघा. मग भारताचा विस्तार किती, अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे आडव्या रेषा 8 डिग्री ते 37 डिग्री, बघू मग 8 डिग्री, यस जमलं का, ते 37 डिग्री. मग रेखावृत्तीय विस्तार किती, 68 ते 97, परफेक्ट आहे. मग सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट, हे बघा या ठिकाणी त्याचा विस्तार किती, 6 डिग्री 45, परफेक्ट. नंतर पूर्व पश्चिम लांबी म्हणजे अरुणाचल प्रदेशपासून तर गुजरातपर्यंत, 2 3 2 9 3 3 म्हणजे 3 चा वर्ग 9, तिथंच आहे बघा, 3 चा वर्ग किती 9. आता मार्क भेटवण्यासाठी काहीतरी तर लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला. आणि उत्तर दक्षिण लांबी, उत्तर दक्षिण दिशा किती असतात आपल्या, 4, मग 1 2 3 4, बघा बरं आहे का, 1 2 3 4, करेक्ट. ये है वो जादू. भारताचा विस्तार, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय, पूर्व पश्चिम,
हे बघा, स्क्रीनशॉट लागला तर काढा. जाऊ आपण पुढच्या ह्याच्या. मग सांगा, कर्करोग किती राज्यातून जातं? यातल्या फक्त त्रिपुरा राज्यातून जातं, तसं एकूण 8 राज्यातून जातं. ओके, बघू आपण, काळजी नका. कर्करोग म्हणजे नेमकं काय? विषुववृत्ताच्या उत्तरेस म्हणजे वरच्या बाजूला 23.5 चं जे वृत्त आहे त्याला कर्करोग असं म्हणतात. 21 जून रोजी सूर्याची सूर्यकिरणं जी लंबरूप पडतात उत्तर गोलार्धात, ती सर्वात जास्तीत जास्त दूर ज्या ठिकाणी पडतात त्याला कर्करोग म्हणतात. भारताच्या एकूण 8 राज्यातून कर्करोग जातं. कर्करोग आणि मकरवृत्त ह्यामध्ये जो भाग आहे पृथ्वीचा, दॅट इज कॉल्ड ॲज ए उष्ण कटिबद्ध. परफेक्ट. कर्करोग विषुववृत्तापासून 23 डिग्री 26 मिनिट आणि 22 सेकंद इतकं उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्करोगासारख्याच अंतरावर परंतु दक्षिण म्हणजे खाली आहे ना, जो आहे त्याला मकरवृत्त म्हणतात. बरोबर म्हणतात. आणि या दोघांच्या दरम्यानचा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए उष्ण कटिबद्ध. कर्करोग आणि मकरवृत्ताच्या मध्ये जो आहे तो उष्ण कटिबद्ध. बघा, पृथ्वी आहे समजा, मी जी गोल नाही घेतली त्याला प्लेन आणलं, हा झाला विषुववृत्त एक्झॅक्ट. मग तो कोणत्या कोणत्या देशातून किंवा खंडातून जातो? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आणि ह्या ठिकाणी जातो इंडोनेशिया वगैरे वगैरे, म्हणजे आशिया. 3 खंडातून विषुववृत्त जातं. विषुववृत्तापासून 23.5 वर्षा दिशेला जे आहे ते आपलं कर्करोग. म्हणजे मध्य अमेरिका, आफ्रिका, सॉरी, हां, आफ्रिका आणि आशिया या 3 मधून जातं कर्करोग. मकरवृत्त दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. करेक्ट का? मग आयोग या ठिकाणी विचारेल, मादागास्करमधून जातं का? जातं. ऑस्ट्रेलियातून मकरवृत्त जातं का? जातं. आहे ना? म्हणजेच आफ्रिका हा असा खंड आहे ज्या ठिकाणावर 3ही वृत्त जातात, कर्करवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. परफेक्ट. मग कर्करवृत्त भारतातल्या कोणत्या राज्यातून जाते? रेडी का? जादू गेली तयार. बघा, गुजरात राज्यातून जातं. हे बघा, इथं गुजरात आहे. थोडस छोटूस राजस्थान मधून जातं. हे बघा या ठिकाणी. काही ट्रिक लक्षात न काढू, अख्खा भारत आपला हे आहे, बरोबर आहे ना, आणि तो स्वतंत्र करण्यासाठी आपण केवढा मोठा महासंग्राम केलेला. त्यातले 28 राज्य लक्षात नाही राहतील म्हणजे काय झाले ना मंडळी. छत्तीसगड, मध्य प्रदेश, नंतर छत्तीसगड, नंतर मग झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम. म्हणजे ईशान्येकडील जे राज्य आहे त्यातले 2च राज्य आहे मिझोराम आणि त्रिपुरा. जमलं का? ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो नक्की घेऊन घ्या. करेक्ट. जाऊ देऊ गाडी पुढे. चला, धुळे शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं आहे सांगा. NH3. नदी आणि शहर याच्या जोड्या लावा. पांझरा नदी, धुळे शहर, म्हणजेच हे 2 ऑप्शन गेली. कयाधू हिंगोली, कारण इथंच लागते ती लिंक म्हणून म्हटलं. गंगाखेड परभणी जिल्ह्यातलं, गोदावरी, म्हणजे हे ऑप्शन गेलं. आलं का उत्तर? धाम पवनार, म्हणजे विनोबाजींचा जो आश्रम आहे, परमधाम आश्रम पवनारचा, तो धाम नदीच्या काठी. ओके,
अनेर, अंबाबारवा आणि मयुरेश्वर सोपे ही वन्य अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? अनेर आहे धुळे, म्हणून नंदुरबारवाला ऑप्शन गेलं, जळगाववाला ऑप्शन गेलं. अंबाबारवा 1,01,000 आहे बुलढाणा, त्याच्यामुळे नांदेड गेलं, कारण नांदेडमध्ये किनवट आहे. आणि मयुरेश्वर सुपेसाठी पुणे लातूर तर नाहीच. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्र नदी खोऱ्याच्या पलीकडे स्थित जी पर्वत शृंखला आहे त्याला ट्रान्स हिमालय म्हणतात. बरोबर आहे का? एका मिनिटात मी सांगतो बघा तुम्हाला. हिमालयाच्या ज्या रेंजेस आहे प्रमुख 3 आहे. ट्रान्स हिमालय है ना, मिडल हिमालय आणि लिटल लिटल हिमालय, आणि त्याच्या खाली आहे शिवालिक. बरोबर समजलं? ही शिवालिक आहे. ट्रान्स म्हणजे ही मिडल हिमालयात उंच उंच शिखर आहे, त्याच्यातच एक उंच शिखर आहे कैलास पर्वत, त्याच्या आजूबाजूला मानस सरोवर, आणि तिथून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहत जाणारी नदी, पूर्वेकडे ब्रह्मपुत्र आणि पश्चिमेकडे सिंधू. सिम्पली द बेस्ट. त्याच मिडल हिमालयात सर्वात पूर्वेकडील टोक नामचा बारवा, पश्चिमेकडील टोक नंगा पर्वत, तिथून मग हिमालय टिल्ट झालेला. पाकिस्तानमध्ये हिंदकुश आणि सुलेमान रेंजेस आहे, तर इकडे पूर्वांचल हिमालय आणि म्यानमारमध्ये त्याला अराकनिओमा. येस, सगळं आहे. 8 तारखेला नवीन माझी बॅच लॉन्च होते एक, निश्चितच त्या ठिकाणी तुम्ही माझ्याकडून हे सर्व शिकू शकता. अजून डिटेल, तूर संशोधन केंद्र सिंदखेडा, परफेक्ट. कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी कोणती नाही? एरळा, परफेक्ट. हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि कोणतं विधान चुकीचं आहे ते सांगा. त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे, हे करेक्ट आहे. त्याच्यामुळे अ हे चुकीचं असू शकत नाही, मग याच्यात अ नाही आहे म्हणजे हे चुकीचं आहे. समजलं का? तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर त्या नदीत, नदीच्या पाण्यापेक्षा आपल्याला माती, रेती, गोटे हे दिसतात वाहताना, नाही का? गाळ ज्याला म्हणतो, म्हणजे झीज करण्याची क्षमता. हे 1,01,000 हे वाक्य करेक्ट आहे, मग हे चूक असू शकते का? नाही. मग हे बाकीचे वाक्य एक्झाम हॉलमध्ये वाचून कन्फ्युजन वाढवू नका. तेरे ऑप्शन मे ही छुपा आहे, तेरे पोस्ट कराज, तुम्हाला ते फाइंड आउट करता यायला पाहिजे. करेक्ट मंडळी. वनांचा प्रकार आणि वृक्ष कोणकोणते आहेत? लगाव ट्रिक. बघा, मला एवढं माहिती आहे समुद्राकाठी जे वन आहे त्यांना सुंदरी वन म्हणतात, इंग्लिशमध्ये मँग्रोव किंवा खारफुटी. मग डीला एकच पर्याय आहे ज्या ठिकाणी 3 आहे. जमलं का? बहुत बढिया. योगायोग, काटेरीसाठी बाभळ, पानझडीसाठी साग आणि सदाहरीसाठी रबर. क्लिअर आहे? चलो आगे. धरणं आणि जलाशयाची नावं यांच्या जोड्या लावा. मी एका मिनिटात आलो, तुम्ही जोडी लावा. तो
मंडळी मंडळी मंडळी, थँक्यू थँक्यू थँक्यू, कमिंग कमिंग कमिंग. छान होते का रिविजन? टू मच सॉरी, बाळ आहे आणि त्याच्यामुळे थोडं हे करावं लागतं. भंडारदरा, माणिकडोह, भाटघर आणि कोयना. कोयनामधलं फिक्स आहे छत्रपती शिवाजी महाराज. मग ए साठी दोन एकाच पर्यायात आहे. ग्रेट ग्रेट, बरोबर. यस, मग इथून भाटघरसाठी एसाजी कंक, माणिकडोह छत्रपती शहाजी महाराज सागर, आणि भंडारदरा ऑर्थर सरोवर. ऑर्थर रोड नाही, ऑर्थर रोडला जेल आहे. बघा, खालील विधानांचा विचार करा. सुवर्ण चतुष्कोन हा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांना जोडतो, त्याच्यामुळे बँगलोरला जोडणार नाही. म्हणजे अविधान काय झालं? रॉंग. आणि उत्तर दक्षिण कॅरिडॉर हैदराबाद शहरातून जातो, 101%, बरोबर आहे. म्हणून फक्त ब विधान बरोबर. व्हेरी गुड गणेश पाटीलजी. आदिवासी बांधवांच्या प्रमुख जमाती आणि राहत असलेले जिल्हे है ना. श्रीधर भाऊ नमस्कार. गोंड, भिल्ल, कोरकू आणि वार. मला एवढं माहिती आहे कोरकू अमरावती. मग क साठी एकच पर्याय, बरोबर का? वारली, ठाकर, कातकरी, हळबा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग. त्याच्यामुळे ड साठी दोन एकच ऑप्शन. राम राम. भिल्ल, भिलाला, धुळे, नंदुरबार आणि गोंड, गडचूर, भीमा आणि नद्या, गोदावरी या नद्यांची खोरी कोण वेगळी करतं? कोणती पर्वतरा? हरिश्चंद्र बालाघाट. महादेव नद्यांची जी खोरी आहे, महादेव सॉरी पर्वत आहे, याच्या उत्तरेला आहे मंडळी बघा भीमा नदी आणि दक्षिणेला आहे कृष्णा नदी. सातपुड्याच्या उत्तरेला आहे नर्मदा नदी आणि दक्षिणेला आहे तापीपूर्णा, बरोबर आहे. अजिंठा आणि सोबत सातमाळा ह्याच्या उत्तरेला आहे तापीपूर्णा आणि दक्षिणेला आहे गोदावरी. जमला का? बालाघाटच्या उत्तरेला गोदावरी आणि दक्षिणेला भीमा. वन स्टॉप सोल्युशन, एकाच ठिकाणी सगळा अभ्यास. नो ट्रिक नो ट्रॉक, ओनली मेंदू. माझ्या मेंदूतून तुमच्या मेंदूपर्यंत. परफेक्ट. कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, है ना. तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा ही सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे. कृष्णा ही पूर्व वाहिनी नदी आहे. म्हणून उरलं ते उत्तर आहे. जमलं का? क्या वन्य प्राणी अभयारण्य आणि प्रशासकीय विभाग यांच्या जोड्या लावा. मेळघाट अमरावती ह्या प्रशासकीय विभागात आहे, योगायोग अमरावती जिल्ह्यात. मग डी साठी तीन येणार नाही, चार येणार नाही, करेक्ट आहे. किनवट आहे नांदेड, पण औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय. म्हणजे सी साठी तीन, करेक्ट आहे. नांदूर, मधमेश्वर, नाशिक, योगायोग नाशिक जिल्हा, नाशिक प्रशासकीय विभाग. बी साठी चार येईल, बी साठी हा दोन येणार नाही. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग जाधवजी. आणि फणसाड
जे रायगड जिल्ह्यात आहे, कोकण प्रशासकीय विभाग. मंडळी, इथं प्रशासकीय विभाग आहे हे लक्षात ठेवा, बरोबर आहे का? एका व्यक्तीने डोकं लावलं होतं माझ्याशी, सर किनवट टनान देडला आहे, आणि तुम्ही कस काय बा औरंगाबाद म्हणून राहिले. म्हटलं अरे वा, औरंगाबाद प्रशासकीय विभाग दिला आहे तिथं, बरोबर आहे की नाही? आलं का लक्षात? सतीश भाऊ, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. धोम धरणाचा सुंदर धबधबा वेण्णा व्हॅलीतून दिसतो. चला पुढे. विद्युत प्रकल्प, अंजिल्ले यांच्या जोड्या लावा. चला भाइयों और बहनों, स्वागत है आपका. गुड इवनिंग सिद्धे जी. पप्पू, काय लक्षात ठेवा मंडळी तुम्ही? प पू पवना पुणे. ए साठी एकच ऑप्शन आहे, बरं. योगायोग मग तिल्लारी सिंधुदुर्ग, भातसा ठाणे, आणि येलदरी परभणी. यस. सदाहरित जंगलांचे वैशिष्ट्य कोणते? गणेश पाटीलजी, वैयक्तिक ठिकाणी कोणावर? ए सी एन डी. लाकूड टणक आणि टिकाऊ असतं, एकाच वृक्षाची कमतरता आहे, अत्यंत घनदाट आहे. संपला विषय. यमुना नदी आणि गंगा नदीचा संगम? श्रेयास काय म्हणतो? गोसीखुर्द धरण, पाचवा ऑप्शन देतो मी, भंडारा. आता सांगा गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? श्रीधर भाऊ, तुम्हीच सांगा आता. काही बॅच कोर्सेस आहेत मंडळी, सांगतो सांगतो. 20% ऑफची ऑफर चालू आहे आपल्या आवडत्या SW LIVE हा अनलॉक कोडवर. एक रणांगण नावाची बॅच आहे, नंतर 25 तारखेपासून पण राज्यसेवा मुख्यची एक बॅच सुरू आहे. येणाऱ्या 8 तारखेपासून माझी एक ग्रुप सीसाठीची बॅच सुरू होते आहे, जी ग्रुप बीला पण लागू होते आहे. तर निश्चितच ज्यांचे ज्यांचे ॲडमिशन बाकी आहे, लवकरच ॲडमिशन घेऊन घ्या. यस. हे माझे फ्री क्लासचे टायमिंग आहे, सुबह 9, दोपहर को 1, रात को 9 बजे. लेक्चर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासोबत एक तास कुठं जातो कळत नाही, एक अर्धा तासातच आपण भेटूया. कॅलेंडर याच्यावर खूप छान असं लेक्चर आहे, चालेल का? थांबू का? जय हिंद, जय स्वच्छ भारत. लेक्चर आवडल्यास नक्की शेअर करा. थांबतो.